आहे, लॉंग मार्च संपलेला नाही, अजूनही शेतकरी चालत आहेत. आणि काल दुर्दैवाने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हा सरकारचा हलगर्जीपणा, सरकारची बेफिकिरी, वेळेस पावले उचलले नाहीत. जे दोन मंत्री नेमले चर्चा करण्यासाठी, त्यांच्याकडून काही घडू शकलं नाही. इतके फुसके मंत्री नेमले होते चर्चा करण्यासाठी, त्यांचं कोण ऐकणार? आणि त्यांना का अधिकार आहे? मुख्यमंत्री म्हणतात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही, शेतकरी रस्त्यावर आहे, वाऱ्यावर काय? एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे, त्याचं प्रायचित तुम्ही घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीनं निसर्गसुद्धा कोपलेला आहे या सरकारवर, कालसुद्धा गारपीट झाला, पाऊस झाला, विदर्भ मराठवाडा अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस. उत्तर महाराष्ट्र शेतकरी अत्यंत हवाल दिला, आक्रोश करतो आहे. आणि सरकार कशामध्ये रमलंय? कोर्टबाजीमध्ये. हा, विरोधकांना, विरोधकांच्या नाड्या आवळण्यामध्ये. शेतकऱ्यांच्या गळ्यावरती फास आवळलाय तो बघा. आमचं आम्ही बघू काय करायचं ते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी थोडंसं राज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अजूनही ते आपल्या गटातटाकडेच पाहत आहेत आणि त्यांना खुश करण्यातच त्यांचा बराचसा वेळ जातो आहे. मुळात मुख्यमंत्र्यांना संपूर्ण महाराष्ट्र तरी माहीत आहे का? हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजले आहेत का? हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांना उद्योजकांचे प्रश्न काही खरोखर सोडवण्याची इच्छा आहे का? हा प्रश्न आहे. दुर्दैवाने त्याचं उत्तर नाही असंच आहे. मुख्यमंत्र्यांना चिंता आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येणार. मुख्यमंत्र्यांना चिंता वाटते की निवडणूक आयोगाप्रमाणे आम्ही हा निकालसुद्धा विकत घेऊ का, त्याचं त्यांचं संपूर्ण एक तयारी सुरू आहे. पण आम्हाला खात्री आहे या महाराष्ट्राला न्याय मिळेल, शिवसेनेला न्याय मिळेल आणि मराठी माणसाला न्याय मिळेल. बावनकुळेंनी काल विधान केलं होतं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये की भाजप 240 जागा लढवेल आणि शिंदे गटाला 48 आसपास जागा. ही त्यांची लायकी आहे ना, पण तो व्हिडिओ डिलीट केला. नाही, ही त्यांची लायकी आहे. ज्या शिवसेनेनं एका जागेसाठी युती तोडली होती 2014 साली स्वाभिमानासाठी, 2014 हे 40-45 तुकडे फेकलेले आहेत त्यांच्यावर आणि ह्यांना आयुष्यभर तुकडेच फेकले जातील आणि ते तुकडे तोंडात ठेवूनच सगळं त्यांना जगावं लागेल. यांना कुठला स्वाभिमान आहे? राज्याचा प्रदेशाध्यक्ष भाजपचा यांना सांगतो तुम्हाला 40 जागा देऊ, 25 जागा देऊ, उद्या 5 जागा पण फेकतील याच्या तोंडावर. ही यांची लायकी आहे, मी परत सांगतो. आणि म्हणून तर भाजपनं शिवसेना तोडली ती यासाठीच. त्यांना या महाराष्ट्रातला शिवसेनेचा रुबाब दरारा हा खतम करायचा होता, म्हणून त्याने शिवसेना तोडली. त्यांना स्वाभिमान तोडायचा होता महाराष्ट्राचा, म्हणून त्याने शिवसेना तोडली. आणि असे सगळे मिंदे लोक फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे त्यांच्या. पण ठीक आहे, खरी शिवसेना कोणती याचा फैसला जनता करेल. सिंघानी यांचे फोटो, उद्धव साहेबांबरोबरचे फोटो काही व्हायरल होते असं आहे की आता फोटो जर राजकारण काढलं तर मग राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे कुटुंबीय यांचे कोणाकोणाबरोबर फोटो आहेत हे सुद्धा बाहेर येत आहे. त्याच्यावर न बोललेलं बरं. अमृता फडणवीस यांचं पण नाव बोलण्यात आलं, मला माहीत नाही, पोलीस तपास करतात त्याच्यावर. मी काली म्हणालो की आमच्यावर संस्कार आहेत, ते संस्कार बाळासाहेब ठाकरे आहेत, माननीय शरद पवार असतील, की कोणाच्याही कुटुंबापर्यंत पोचायचं नाही राजकारण घेऊन. कुटुंबाला त्रास होईल, कुटुंबाची बदनामी होईल, कुटुंब तुरुंगात जाईल. या पद्धतीचं घाणेरडं दळभरी राजकारण आम्ही कधीच केलं नाही, ना बाळासाहेब ठाकरेंनी केलं, ना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं. पण ही कटुता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आणली आणि केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहाने आणली. आजसुद्धा तुरुंगामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई आहेत, याचं उत्तर द्यायला पाहिजे गिरीश महाजन आणि फडणवीसांनी. आम्ही तुरुंगात गेलो, अनिल देशमुख तुरुंगात गेले, नवाब मलिक तुरुंगात आहे. काय कारणं काय आहेत? म्हणजे आमच्यावर जेव्हा आरोप होतात ते खरे असतात,
आणि तुमच्यावरचे आरोप जे सुरू आहेत आत्ता सगळेच सगळे कालपर्यंतचे आरोप ते खोटे का? ते खोटे आणि आमच्यावरचे आरोप खरे. तुम्ही सुद्धा तुरुंगात जाल अशा प्रकारचे खटले चालले पाहिजे. तुमचे कुटुंब तुरुंगात जातील अशा प्रकारचे पुरावे आहेत. पण तरी परत सांगतो की तुमच्या कुटुंबापर्यंत आम्ही पोहोचणार नाही. आपण आम्हाला तोंड उघडायला लावू नका. महाराष्ट्रात स्फोट होते. ते करण्यापेक्षा महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत ना, ते स्वतःला मुख्यमंत्री मानतात ना? स्वतः तरी मानतात का मुख्यमंत्री? महाराष्ट्र त्यांना मानत नाही, सोडून द्या. शेतकऱ्यांचं नुकसान जे झालं आहे ना ते बघण्यासाठी फिरा. या उत्तर महाराष्ट्रात या काल नाशकात बघितलेला पाऊस नाही. वाईट वाटलं मला येताना मालेगावात. मराठवाड्यात विदर्भात शेतकरी हाहाकार जीवनात सुरू आहे. शेतकऱ्याचा सभा कसला घेते आमच्या विरुद्ध? आणि सभा घेऊन तुम्हाला काय मिळणार आहे? आम्ही तुम्हाला पूर्णपणे नेस्तनाबूत करू, पराभूत करू. आज तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेला आहात महाराष्ट्राचं दुर्दैवाने का होईना, निदान जोपर्यंत आहात तोपर्यंत तरी शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या दुःखाची जाळीव ठेवून त्यांच्यापर्यंत पोहोचा. आज नाशिकमध्ये येणार आहेत. नाशिकमध्ये येणार आहेत गोपीनाथ गडाचं येऊ द्या. स्वागत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आहेत. सर, वादात अडकलेले जे बागेश्वर बाबा आहेत त्यांचा उद्या कार्यक्रम होतोय. काँग्रेसचा देखील या कार्यक्रमाला विरोध आहे. बघा, भारतीय जनता पक्ष संघ परिवार असे बाबा बुवा महाराज यांच्या माध्यमातून जर राजकारण करत असेल तर ते महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. महाराष्ट्र खूप मोठा आहे, पुरोगामी राज्य आहे आणि या राज्याची जनता सुज्ञ आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.